गडचिरोलीमध्ये तलाठ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार देवराम होळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आल्यानं गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कठाणी नदीवर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानं अजय तुंगलवार यांच्यासह चार तलाठी कारवाई करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी आमदारांनी त्यांच्या साथीदारांसह तलाठ्यांनी शिवीगाळ केली असा तलाठ्यांचा आरोप आहे.